year for scholars felicitation program. So let's proceed. So first of all, I would like to request all parents, all respected parents and my elder brothers and sisters and honorable guests. Sri Masule sir, Savule sir, Shubham sir and Masule ma'am. So I would like to request all guests to do to worship Goddess Saraswati. We have arranged this program. So I would like to request Shubham sir to give bouquet to Savle sir. I'd like to request Vaidehi Didi to come on the stage with her parents to be felicitated. Sakshi Didi with her parents to be felicitated. Come on the stage with her parents to be felicitated. With his parents to be felicitated. Okay.
be felicitated with his parents. Program, I would like to request all students to give the to share their valuable feedback. Anyone wants to give anyone wants to share his feedback is welcome. Good morning friends and parents. My name is Gaurav Gopal Bhandare. मागच्या वर्षी मी नाईन्थ झाल्यावर टेन्थ मध्ये मी जेव्हा एंट्री केली तेव्हा लॉकडाऊन लागून गेलं आणि लॉकडाऊन मुळे स्कूलची फीस भरणे शक्य नव्हती. त्याच्यानंतर बुक्स वगैरे घेतलेले नव्हते. चार महिने असे निघून गेले होते आणि मग विचार केला होता की हे इयर ड्रॉप करून देऊ आपण आणि पुढच्या वर्षी ऍडमिशन घेऊन घेऊ. पण मग अचानक चार महिन्यानंतर सरांचा कॉल आला आणि सरांनी विचारलं सहज की कशी सुरू आहे अभ्यास वगैरे कसा सुरू आहे. तर मम्मी पप्पांनी सांगितलं की सध्या तर काही सुरू नाही आहे, बंद आहे आणि इयर ड्रॉप करायचा विचार केलाय. तर सरांनी अर्जंटली दुसऱ्या दिवशी मम्मी पप्पांना आणि मला सोबत बोलवलं. इकडे आम्ही आले, सरांनी मम्मी पप्पांसोबत डिस्कस केलं आणि डिस्कशनमध्ये हे झालं की मी सरांच्या घरीच राहणार आणि टेन सरांच्याकडूनच कम्प्लीट करणार. सुरुवातीचे चार महिने तर गेले होते, उरलेले जे आठ महिने होते त्यांच्यामध्ये स्टडी करायची होती. तर सरांच्या घरीच राहून मी आठ महिने स्टडी केली. इथेच राहायचो, इथेच खायचो, इथेच झोपायचो, इथेच होतो. फक्त एखाद्या दिवशी संडे वगैरेला चान्स मिळाला तर घरून चक्कर मारून येत होतो. आणि मग असं केल्यावर आठ महिने गेले आणि मग पेपराची तयारी सुरू होती. पेपर दोन महिने लेट झाले, तीन महिने लेट झाले, तोपर्यंत अभ्यासाचा वेळ मिळाली आणि चौथ्या महिन्यात न्यूज आली की पेपर कॅन्सल झाले. पेपर कॅन्सल होऊन गेले आणि मग त्याच्यानंतर घरी झालो आलो आणि मग टेन्थ माझे तसे चांगलेच केले, परंतु इतके चांगले नाही केले कारण 85 आले आणि माझे जे टेन्थ झालं ते सरांमुळेच झालं. आणि असा विचार होतोय की 85 मिळाले तेच बरे झाले, जर इयर ड्रॉप केलं असतं तितके नसते मिळाले, एक वर्ष मागे राहून गेलो असतो. म्हणून सरांना मानला आणि मला सर्व ज्या लोकांनी कॉपरेट केलं त्या सर्वांना माझ्याकडून थँक्यू आणि थँक्यू. गुड आफ्टरनून टू ऑल. मैंने मतलब टेस्ट सीरीज शुरू किया था और मतलब पहले लगता था कि एग्जाम मतलब इतना टेस्ट देने की जरूरत नहीं है, मतलब ये लास्ट में सब पढ़ाई हो जाएगा ऐसा वैसा. लेकिन ये टेस्ट सीरीज से ऐसा हुआ कि मतलब पहले छोटे छोटे टीले चढ़ाने लगाए और उसके बाद में वो मतलब जो मंजिल पहुँचना था पहुँचाया. अगर नहीं ज्वाइन होता था तो लास्ट में पूरा पहाड़ चढ़ना पड़ता था. वेरी गुड, वेरी गुड. और जो 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 मुझे सिखाया है, मुझे टेस्ट में दिया है, तो मतलब इजी ना होते हुए भी मतलब इजी करते हुए भी डिफिकल्ट करना वो सर ने किया. और थैंक यू सर. ओके, सो एनीवन वांट्स टू गिव एनीवन माय नेम इज मयूर. आय गॉट 90%. मला याच्यापेक्षा जास्त मिळाले पाहिजे होते कारण की मला प्रॅक्टिस अजून करावी लागेल असं मला वाटतंय. पण काही नाही हरकत, आणि सरांच्या टेस्ट सिरीजने मला खूप मदत केली. जर का टेस्ट सिरीज नसतील तर मला अनुभव नसते आले की माझा सब्जेक्ट कोणता म्हणजे कोणता परफेक्ट नाही आहे किंवा कोणता परफेक्ट आहे. आणि सरांच्या टेस्ट सिरीजने मला हा फायदा झाला की माझ्या मी कुठे कमी पडतो हे मला दिसून आले, त्यामुळे हे फायदा झाला. आणि नक्कीच हे खूप हेल्पफुल राहिलं माझ्या पर्सेंटेज गेन करण्यासाठी. आणि माझे एक्सपेक्टेशन्स आहे की मी चांगल्या पर्सेंटने समोर पण कंटिन्यू करू शकेन आणि ट्वेल्थमध्ये पण अजून चांगले पर्सेंट घेऊ शकेन. आय हॅव सिक्युअर फर्स्ट रँक इन केंद्रीय विद्यालय बिकॉज ऑफ आय स्टील न्यू दॅट इन ऑगस्ट वी हॅव स्टार्टेड अवर टेस्ट सिरीज. Before that, I used to think that in lockdown, I can't even score above 90%.
बट ड्यू टू टेस्ट सीरीज आई हैव गैदर्ड सच अ गुड रैंक इन केंद्रीय विद्यालय. नमस्कार, मी साक्षी लवंगे. मी केंद्रीय विद्यालय ओएस वरणगाव मध्ये 94% सिक्युअर केले आहे आणि यामध्ये माझ्या सरांनी आम्हाला खूप योगदान दिले आहे. सरांनी जेव्हापासून यामुळे माझ्या मैत्रिणींनी पण मला सांगितले होते टेस्ट सिरीजचे, मी इथे लावली. त्यानंतर सरांनी खूप सपोर्ट दिला आणि मेन म्हणजे जे मॅथ्समध्ये मी कमी होती तर मॅथ्समध्ये मला सरांनी गायडन्स दिलं आणि त्यामुळे सरांनी आम्हाला अगेन थँक्यू सर. मी मुक्ता सरोदे आणि मला 10th मध्ये 91% भेटले. स्टार्टिंगमध्ये स्कोर कमी होता पण मॅथ्स आणि सायन्समध्ये मला नेहमी टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम होता. तर टेस्ट सिरीज लावल्यापासून म्हणजे टाईम मॅनेजमेंट माझी खूप छान झाली आणि पेपर माझे टाईमच्या आतमध्ये व्हायला लागले. सगळं मासुडे सरांच्या टेस्ट सिरीजमध्ये झालं आणि सावळे सरांचे क्लासेस झाले मला, त्याच्यामुळे पण खूप फायदा झाला. म्हणून दोघांना थँक्यू. सरांबद्दलच आम्हाला एवढा फायदा झालेला आहे. सर्वात जास्त फायदा मला मॅथ्स आणि सायन्समध्ये झालेला आहे. मॅथमध्ये तर सर्वात जास्त, कारण भरपूरदा ऑनलाईन क्लासमध्ये नेटवर्कमुळे सरांचा क्लास जो आहे डिस्कनेक्ट व्हायचा, त्याच्यामुळे भरपूर डाऊट जे आहे ते इथे क्लिअर झालेले. ओके, लाईक टू रिक्वेस्ट मंडळ. थँक्यू व्हेरी मच टू सर माकुळे सर, बिकॉज ऑफ ओनली हिम आय कुड अचीव दिस मच स्कोर. अँड माझं सगळ्यात जास्त जे इम्प्रूव्हमेंट झालंय ते हिंदीमध्ये झालंय आणि बाकी सब्जेक्टमध्ये पण जे डाऊट्स होते ते सगळे क्लिअर व्हायचे आणि जे सिली मिस्टेक्स होती ती पण इम्प्रूव्ह झाली. सर फॉर द टेस्ट सिरीज, बिकॉज ऑफ द टेस्ट सिरीज माय स्कोर इन्क्रीज इन मॅथमॅटिक्स अँड सायन्स. मॉर्निंग टू 10 to 8 AM. मॉर्निंग व्हॉट टाइम डू यू यूज टू कम हियर? 6 AM to 8 AM. असा एकही दिवस नाही की त्याने 6 वाजून 1 मिनिट झाला असं, एक पण दिवस नाही. 6 वाजेची वेळ त्याची असायची, 6 वाजून 1 मिनिट झाला असा एक पण दिवस नाही. गौरव एखाद दिवस मंदार एखाद दिवस 5 मिनिटं दहा मिनिटं आम्ही त्याचा नियम थोडं जाऊ. पेपर बहुत हार्ड होते ते. Like to say to parents that anyone from parents who wants to share his or her valuable feedback, so they are welcome here. प्रथम मासोळे सर, सावदे सर यांचं मी धन्यवाद मानतो. प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात आणि तोटे पण असतात. कोरोना आला तो फायदा पण येऊन आला आणि फायदा पण येऊन आला. म्हणजे परीक्षा झाली परीक्षा झाली नाही ते फायद्याचं पण झालं आणि तोट्याचं पण झालं. आता प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजू असतात. आपण एक चांगली बाजू तर नेहमी विचार करायला पाहिजे. या मुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, 10th मध्ये जसं लॉकडाऊन सुरू झालं किंवा आमची परीक्षा म्हणजे शाळा होईल की नाही होईल, परीक्षा होईल की नाही होईल, सगळ्या अनिश्चितता होती. पण सर भेटले आणि सरांनी सरांच्या तुमचं बोलणं झालं किंवा या मुलांचं असं काही समजून नाही राहिलेलं आता काय करायचं, मग त्या विषयावरची सुरुवात झाली आणि टेस्ट सिरीज सुरू करायची म्हणून आम्ही सुरुवात केली. मग पहिल्यांदा वैदेही साक्षी आणि हे सगळे लोक एक एक जुळत गेले आणि त्याच्यातून खूप चांगलं आउटपुट मिळालं. जरी परीक्षा झाली नाही तरी हे मुलं आता मेंटली असे प्रिपेअर आहे की यांना पुढे भविष्यात असं बर्डन येणार नाही किंवा माझी परीक्षा झाली नाही तर मी काहीतरी खूप चुकीच्या पद्धतीने पुढे आलेलो आहे असं यांना वाटणार नाही. कारण मी पूर्ण वर्षभर प्रत्येक आठवड्याला प्रत्येक म्हणजे महिनाभर कंटिन्यू बिझी राहत होते आणि त्याचं सर्व श्रेय मासुळे सरांना द्यावं लागेल किंवा सरांनी त्यासाठी व्यवस्थित रित्या यांच्याकडनं करून घेतलं. आणि पुढे म्हणजे जसं 10th त्यांचं पास झालेलं आहे, पुढच्या 12th जो टप्पा आहे जसा 10th टप्पा त्या मनाने आहे कठीणच आहे पण त्या मनाने सोपं आहे. 12th मध्ये ह्या मार्कांनी हुरळून न जाता 12th साठी तुम्ही आता चांगलं प्रिपरेशन करायला पाहिजे, याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुन्हा दोघं सरांचे म्हणजे धन्यवाद म्हणून. सरांचे धन्यवाद मानते. मुलांची करून घेतली
पण माझ्यासाठी अजून स्पेशली की सरांनी नर्सरी पासून मेहनत करून घेतली. म्हणजे पहिला प्रश्न हा होता की जेव्हा आम्ही आणि एक छोट्याशा गावात म्हणजे हरताळसारख्या खेड्यामध्ये आम्ही राहायचो, तर याचा तसं जन्म झाला. त्याच्यानंतर मला पहिला प्रश्न पडला होता की आता याला शाळेत कुठे टाकायचं, कारण मग काही नगर म्हणजे कोणतीच स्कूल अवेलेबल नाही. एक प्रत्येक पॅरेंट्सला इच्छा असते की आपला मुलगा चांगल्या प्रतीच्या शाळेत शिकला पाहिजे. मग नेमकं असं झालं की तो जायची वेळ नर्सरीमध्ये ती वय आणि शाळा सुरू होण्याची वय एकच झाली. आणि मुग्धा म्हणजे प्रणिताताई आणि आम्ही एकाच सोबतच ऍडमिशन घेतलं. अजूनही आमचा जो फोटो आहे एका हातात पूर्ण 5 ते 5 आणि विशेष म्हणजे बॅनर लागला बस स्टँडवर. नंतर आम्हाला घरी कळतंय लोक सांगायला लागले की अरे तो बॅनर लागला आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे जेव्हा आम्ही क्लास सुरू व्हायची वेळ होती तेव्हा पण मला प्रणिताताईंनी खूप सपोर्ट केला. प्रणिताताईंनी मॅडमकडनं जी सगळी चर्चा झाली आणि त्यांनी मला सगळ्यात पहिले फोन केला की काही आपल्यासाठी एक चांगली बॅच तयार होते, आपण सगळ्यांनी केस सुरू करूया. म्हणजे ह्याही वर्षी जेव्हा जेव्हा म्हणजे आयुष्यात सुरुवात होती, एक टप्पा सुरू होतो, की तिथे मासळ सरांनी खूप छान मदत केली. त्यामुळे आमच्या मुलांचं भवितव्य चांगलंच आहे याची आम्हाला गॅरंटी. आणि एक जे संस्कार असतात की जे मुलं ज्या वेळेला आपल्या आई वडिलांच्या किंवा संगतीच्या सोबत चांगले मिळाले पाहिजे संस्कार म्हणा किंवा संगत म्हणा, तसे सगळे मित्रही म्हणजे मुली असू दे किंवा मुलं असू दे, एक बॅच मध्ये खूप चांगलं त्यांनी भाऊ बहिणीसारखं ते काय असेल ते सगळ्या सरांसोबत राहून, म्हणजे सर जरी नसले तरी कधी असे मुलांची काही कंप्लेंट आली नाही किंवा काही नाही मॅडम सर. आणि एक विशेष म्हणजे तुमच्या अजून मी भाजी होते ना ते पण हा कुतले ते पण खूप छान सांभाळून घ्यायचे, मुलांना डाऊट्स वगैरे सांगायचे. त्यामुळे सरांनी खूप मेहनत घेतली, त्यासाठी सरांचं खूप खूप धन्यवाद. ओके सो दॅट फ्रॉम पॅरेंट्स एनीवन वॉन्ट्स टू शेअर हिज ऑर हर फीडबॅक काहीच नाही. पण या मुलांच्या यांनी म्हणजे डायरेक्ट यांना चौकी साचीची स्कॉलरशिप होती, नवोदय होतं, परंतु बोर्डाची परीक्षा आलेली होती. परंतु दुर्दैवानं कोरोनाच्या काळामध्ये त्यांना ती पण परीक्षा फेस नाही करता आली. आता जे मार्किंग झालं शाळा स्तरावर काही विद्यार्थ्यांकडे, म्हणजे आता आम्ही जे ऑब्झर्व केलेलं आहे, मी पण शिक्षण विभागामध्ये आहे कार्यरत आहे, त्यामुळे काही शाळेनी जे केलेलं आहे मार्किंग अगदी टॉप लेवलचं केलेलं आहे, म्हणजे जे ज्यांचं प्रॅक्टिकल ओरल वगैरे होते भरपूर मार्क्स दिले, म्हणजे मुलांचा कॉन्फिडन्स वाढला इथे. परंतु मुलं जर चाळल्या गेली असती तर मुलांना ऍक्च्युअली मी कुठल्या स्टेजवर आली जाणीव निर्माण झालेली असती. पण आता सरसकट सर्व मुलांना वाटायला लागलं 100% निकाल लागलेला आहे आणि म्हणून त्यांना वाटायला लागलं की मी हुशार आहे. हा प्रत्येक मुलामध्ये एक इगो जागा झालेला आहे. आता दुसरी स्टेज आहे यांची 12वीची परीक्षा. आता का आता सर्व जे मुलं आहे ज्यांनी कमी मिळाले आहे मार्क्स त्यांचं पण अभिनंदन, ज्यांचे जास्त मिळाले आहे त्यांचं अधिक म्हणजे सर्वांचंच अभिनंदन. पण पुढची जी स्टेज आहे 12वीची आणि या मुलांनी ज्या होप जागृत केलेल्या आहे की मला जेई करायचं आहे, मला ड्रॉईंग लीड करायचं आहे, पण याच्यात टिकण्यासाठी आणखी प्रत्येकाला जास्तीत जास्त मेहनत घेण्याची मी इथं सांगू इच्छिते की जर यांना पुढे सामोरं जायचं असेल तर जास्त मेहनत घेण्याची आणखी गरजच आहे. कारण मला इथे 95 मिळाले, 98 मिळाले, 90 मिळाले असं जर म्हणत असेल कोणी, हे साप आहे म्हणजे तेवढं टॅलेंट आहे असं नाही म्हणतात, टॅलेंट आहे, परंतु याच्यापेक्षा जर जास्त मेहनत घेतली तर आणखी पुन्हा पुढच्यासाठी यांचं भवितव्य जे चांगलं होणार आहे. आणि शिक्षण ही वाघाची काय म्हणजे वाघाचं दूध असते म्हणते, बरोबर की नाही? जर शिक्षण असेल तर समोर माणूस टिकतो, शिक्षणच जर नसेल स्पर्धा नसेल तर मग टिकणार नाही. म्हणून स्पर्धेत उतरणं, आता मासुळे सरांनी जे क्लासेस लावले त्याचं मला मी बरेचदा मासुळे सरांशी पण भांडण केले, सर हे होते का आता शाळा तर बंद आहे काय होईल टेस्टी तिथली, मुलांना अभ्यासच नाही, क्लासेसच नाही, सावळे सरांना बरेच कॉल केले सर कसं हे शक्य आहे. इंटेंशन दिखा है उसको क्यों पढ़ना है, वहां से उसने अभ्यास करना शुरू किया अखिल ने जनवरी महीने पास से, जनवरी में सर ने आपको बुलाया तो उस दिन पास से उसने बहुत मेहनत लिया, पेपर नहीं हुआ लेकिन उसको जो भी मार्क मिला मैं बहुत साइड ज्यादा साइड है मुझे बुलाया, उसका फीडबैक दिया, इसकी वजह से उसको भी लगा की नहीं पढ़ना चाहिए और उसने जो भी किया आप सबका अचीवमेंट होगा. सो
सो एनी वन फ्रॉम यू वॉन्ट्स टू गिव फीडबॅक इज वेलकम. सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं अभिनंदन सर की तुम्ही आमच्या मुलांना घडवलं. त्यांच्यामध्ये गट्स आहे पण गट्स पण बाहेर निघायला पाहिजे. त्याचं काम खरं शिक्षक करतात. त्यांची शिक्षक तर ऑनलाईनमध्ये पडल्याचे असते, तुम्ही ऑफलाईन होते आणि हप्त्यातून ते एकदा घ्यायचे तर त्यांना काय फील व्हायचं. शाळा सुरू आहे, पेपर सुरू आहे आणि मला मुद्द्याबद्दल कॉन्फिडन्स होता पण काही सब्जेक्ट असे होते सायन्स आणि मॅथ की त्यामध्ये तिला म्हणजे तिलाही कॉन्फिडन्स असण्यापेक्षा स्टडी हार्ड आहे कसं होईल. मी तुमच्याशी नेहमी सगळे चाली जायचे मी सरांसोबत डिस्कस करत काय करायचं वगैरे. तर सर म्हणायचे मॅडम मी काहीच काळजी घेऊ नका, 95% आहेच तिला. मला एवढं छान वाटायचं की तरा पर्सेंटपेक्षा जो एक कॉन्फिडन्स असतो तो सरांनी नक्कीच ग्रोनअप केला म्हणजे तिच्यामध्ये पण आणि माझ्यामध्ये पण. आणि एक टेस्ट सिरीजचं हे वैशिष्ट्य आहे की सरांनी कधी सुट्टी दिली. म्हणजे मुलं म्हणायचे की सर एक संडे तर ऑफ द्या, एक संडे तर ऑफ द्या. पण सरांनाही माहिती होतं की जरी वर्षभर आहे 360 दिवस आहे तर तुमच्यासाठी प्रत्येक दिवस इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून सरांनी कधीच सुट्टी दिली नाही. आणि मला त्याचं खरंच हे वाटतं की मुलांनी पण मुले तसेच आहेत, मुलांनी पण थोडी मेहनत घेतली आणि तुम्ही पण मेहनत घेतली आणि आम्ही जसं सांगितलं तर टेस्ट सिरीज एमसीक्यू घ्या एमसीक्यू घेतली. सर विकली एमसीक्यू घ्या एमसीक्यू घेतली. सर एका चॅप्टरवर घ्या एका चॅप्टरवर घ्या दोन चॅप्टर म्हणजे सर आम्ही जसं सांगितलं तसं आमच्या म्हणजे मुलांसाठी केलं आणि मुलं बोलली नाही म्हणजे पण आम्ही खूप बोललो सरांसोबत. त्याचा फायदा असं नक्कीच सगळ्या मुलांना झाला आणि मुग्धासाठी विशेष म्हणजे टाईम मॅनेजमेंट जसं ती बोलली तिचा आताही म्हणजे टाईम मॅनेजमेंट हा एक भाग असा आहे की जर तो आला प्रत्येक गोष्टीसाठी तर मी म्हणतो तो लाईफमध्ये कधी सक्सेस होऊ शकतो. टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे तो ती आता करते आहे. तर ते तिला सुरुवात म्हणजे स्कूलमध्ये पण काय व्हायचं की स्कूलमध्ये पण वेळ पुरायचा नाही तर अक्षरशः पेपर दिसून घेणं वगैरे. पण इथे कसं व्हायचं की तुम्ही आधीच सांगायचे की तुम्हाला वेळेचे आज करायचं आहे, मी तुम्हाला एक्स्ट्रा वेळ देईन किंवा करेल. तर ह्या मुलांना माहिती झालं होतं की हे आपल्याला करायचं आहे, केलं ते मुद्द्याला तरी खूप चांगलं जमलं आणि त्यामुळे ती चांगला सक्सेस होती. आणि विशेष थँक्स सावळे सरांना की त्यांनी खूप आम्ही म्हटलं तिथे डाऊट क्लास घ्या. माझी पण खूप इच्छा होती सर मॅथचा क्लास तुमच्याकडे लावण्याची. पण हां आम्हाला एक टॉपिक असं बोलायचं आहे की मुक्ताईनगरमध्ये CBSEला एवढं प्राधान्य नाही आहे. म्हणजे जगदीश पाटील स्कूल जर सोडली आणि आता जस्ट इके टॅलेंट जर सोडली तर ते आत्ता म्हणजे आमची मुलं आत्ता 10वीत गेली. आम्हाला जेव्हा गरज होती त्यावेळेस जगदीश पाटील स्कूल होती पण काय होतं आम्हाला पण थोडी आयडिया नव्हती. तर CBSEसाठी बघा सर तुम्हीच बघा तुम्ही CBSEचे किती मुलं घेतात तुमच्याकडे ट्युशन. आम्ही कधीच गावाच्या बाहेर गेलो नसतो तर तिथे CBSEचे प्रॉपर क्लासेस झाले असते केले. आणि म्हणून माझा मॅडमचा कॉन्टॅक्ट आला नाही आमच्या मला असं वाटायचं सर प्रिन्सिपल आहे म्हणजे आणि ह्यांना फक्त इंग्लिश आणि SST तर सही असणार, हे कसं काय सायन्स आणि मॅथ घेणार. नाही नाही मॅडम आम्ही तर सगळं मॅनेज करू शकतो. मला मग मला खूप छान वाटलं. मग मी सरांना भेटली तर सर बोलले की नाही म्हणे आपण तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि मग खरं टेस्ट सिरीजचं मी ठरवलं की चला आणि मग मी तर माझं फ्रेंड सर्कल आहे की मी त्याला घेऊनच चालते त्यांच्याशिवाय माझं काही होतच नाही. थोडं लेट जॉईन झाली पण तिचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. लेट गेली पण थेट गेली आणि तुम्ही खरंच मेहनत घेतले. तुम्ही असे ब्लेसिंग आमच्या मुलाला देत राहा जरी ते जवळ असले नसले तरी. धन्यवाद माझे कारण आज जे 10वी झाली माझ्या मुलाची ती फक्त सरांमुळे झाली. कारण लॉकडाऊन जे लागलं तेव्हा आमच्या मनात ती इच्छा निघून गेली पण फक्त सरांमुळे माझा मुलगा 10वी पास झाला. आणि सरांची खूप मेहनत लागली याच्यामध्ये आमच्यापेक्षा जास्त सरांनी सपोर्ट केला. खरं म्हटलं तर माझा फोन सरांना द्यायला पाहिजे होता पण सरांनी मला फोन केला तेव्हा 4 महिने उलटून गेले. मी फक्त एवढ्यासाठी मी आतापर्यंत आली आणि त्याला बोलवलं आणि 4 महिने रिवर्स झाले अभ्यास पूर्ण करून आणि त्याला एवढं ट्रेन केलं त्याला 95 एवढे मार्क मिळत होते पण परीक्षा झाली नाही त्याच्यामुळे त्याला टक्केवारी कमी होती. तरी सुद्धा सरांनी फोन लावल्याची एक समजवणी केली की तू नको टेन्शन घे आपल्याला माहिती आहे ना आपण काय नेत आहे मग विचार करायचा. आणि आत्ताच नाही तर KG1 पासून सरांची त्याला खूप मदत मिळाली आहे. आमच्यापेक्षा जास्त तो सरांच्या सहवासात राहायचा आणि सरांनी त्याला पदोपदी
आणि त्याच्यासाठी मदत केली. म्हणून फक्त सरांमुळेच त्याचं आतापर्यंत शिक्षण झालं आणि त्याला बाहेरचंही नॉलेज मिळालं. पूर्ण आम्ही लॉकडाऊनमध्ये एक वर्षभर तो सरांकडेच होता. पूर्ण अभ्यास केला, बाहेरचं नॉलेज मिळालं आणि तो कुठून मागं आला, सगळं आमचं बरोबर होऊन गेलं. त्याच्यामुळे परत सरांचे धन्यवाद. आणि सावळे सरांचा पण तो आवडता विद्यार्थी होता. तो फक्त मॅथमध्ये घाबरत होता. परत म्हणजे घाबरायचा तो थोड्या वेळासाठी, पण परत त्याला आठवण यायची, नाही आपले सावळे सर आहे, सावळे सरांच्या सोबत आपण राहिलो ना, आपलं मॅथ अजून नाही असं वाटत होतं त्याला. परत त्याला कॉन्फिडन्स यायचा. तुमचा संपर्क झाला तरी त्या चांगलं. सावळे सरांचं नाव आहे सगळे. त्याच्यामुळे त्याचा मनातला असा निघून जायचा. अशा प्रकारे त्याची दावी होऊन गेली. ते लॉकडाऊनमुळे आम्ही तर इच्छा सोडून दिली की लॉकडाऊन आहे आणि अभ्यास होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही इच्छा सोडून दिली होती. तर सरांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि तसंच ते लॉकडाऊन आमच्यासाठी एक प्रकारे वरदानही ठरलं. कारण जे नॉलेज एवढ्या वर्षात घरी माझ्या मुलाला मिळालं नाही, ते नॉलेज इथं एक वर्षात त्याला मिळवलं, सगळं नॉलेज मिळालं. त्याच्यामुळे आणि अशीच संगत मासोळे सरांनी त्याची शेवटपर्यंत राहू द्या एवढीच मी देवाला प्रार्थना करते. आणि परत धन्यवाद एका मानून तुमच्या आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. ओके, ऍक्च्युअली तो ट्रायंगल असतं बरोबर, स्टुडंट टीचर आणि पॅरेंट्स. आतापर्यंत तुम्ही शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं कौतुक भरभरून केलेलं आहे, पण आपल्या आपल्या गावामध्ये CBSE कमीत कमी 35-40 विद्यार्थी आहेत, त्याच्यापैकी फक्त 10 विद्यार्थी माझ्यापर्यंत पोहोचले. तर ते कोणामध्ये पोहोचले? तुमच्यामध्ये. आज 10 विद्यार्थी इथं आहे ज्याचं फीडबॅक तुम्ही ऐकत आहात. हां, तुम्हाला एकदम असतं चांगलं वाटतंय, पण मला थोडासा खेद असा वाटतो की अजून दुसरे जे 30 मुलं जे गावात होते आपल्या CBSE ते त्यांच्या पालकांनी जर त्यांना माझ्यापर्यंत पोहोचवलं असतं, तर यांना जो फायदा झाला तो फायदा त्यांना पण होऊ शकला असतो. विशेष करून सांगू का, तुमची पोरं आहे ना एकदम आउटस्टँडिंग आहे, एकदम सर्व कोणीच नाही असं. याच्यापासून गौरवपासून आदित्यपर्यंत सर्व आउटस्टँडिंग आहे. ते आउटस्टँडिंग म्हणून आमच्या सोबत आहे. तुमची पोरं खरंच आउटस्टँडिंग आहे. तुम्ही त्यांना जपा, त्यांचं टॅलेंटला तुम्ही पोषण करा, त्यांना पुढे वाढवा, त्यांना भरपूर सपोर्ट करा. तुमच्या आशीर्वाद त्याच्यासोबत राहू द्या बरोबर आहे. आणि तुमचे मुलं फक्त एका शेवटी एकच बोलतो, तुमचे मुलं नाही ते आमचीच मुलं आहेत. आपली मुलं नक्कीच आपली स्वप्न पूर्ण करतील 101%. आपण जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न हे पूर्ण करतील 100% पूर्ण करतील. ओके, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो की तुम्ही जे जे स्वप्न पाहिलं आहे सर्व स्वप्न तुम्ही पूर्ण करा. फक्त मला एवढं सांगायचं की सगळे दादा बोलले किंवा ताई बोलले त्याप्रमाणे की तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतात. ऍक्च्युअली हे सगळे कन्सिस्टंट प्लेअर आहेत सर, त्यांचे पेपर झाले नाही तरी हा ॲव्हरेज त्यांनी आतापर्यंत जो ग्राफ कन्सिस्टंट ठेवून जो ओढला त्याच्यामुळे त्यांना 94, 93, 91 जे काय मार्क्स मिळाले ते कन्सिस्टंट पोर आहेत सगळे. फक्त एक काम करा बेटा, की मी असं नेहमी सांगतो प्रत्येकाला की आयुष्यात माणसाने 11-12 सायन्स जरूर करा, कारण तो सिलेबस एवढा टफ आहे. म्हणजे 10th पर्यंतही टफ आहे, पण जसं दादा बोलले की 11-12 याच्यापेक्षा जास्त टफ आहे, तर उघडून जाऊ नका. फक्त याच्यापेक्षा 2-3-4 पट जास्त मेहनत आपल्याला घ्यायची आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या मनात जे आहे डॉक्टर इंजिनियर ते आपल्याला सर्वांना बोलता येईल. कळालं सर्वांना? आता जर आमच्या मुलांनी नीटचं प्रिपरेशन करत आहे, त्यांनी मॅथ ठेवायला पाहिजे की नाही ठेवायला पाहिजे? पक्क आहे ना, एकदम नीटच करायचं आहे ना बॅट. कारण तो सब्जेक्ट असा आहे की जसं मी बोललो की प्रत्येकाने 11-12 सायन्स जरूर करा, नंतर 8 घेऊन घ्या. काय असते म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला, एक लेवल काय असतं एखाद्या शिक्षणाची, 11-12 सायन्स मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सर्वच. आणि आपला सिलेबस सेटच असा केला 11-12 का की हे मुलं प्रत्येक गोष्टीला तयार होऊन जातात पुढे गेलं. त्यामुळे जर नीटच करायचं आहे तर माझं असं वैयक्तिकमध्ये की मग कशा लोक असताना मॅथ्सचं तेवढं चांगलं लक्षात ठेवा बेटा. आणि सर्वांना गॉड ब्लेस यू. असं लग्न असते. थँक्यू.